जळगाव येथील प्रतापनगर मध्ये स्वामी महाराजांचे केंद्र आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले आणि घरी निघताना मनात विचार आला की आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया. आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घेऊन घरी आलो आणि देवघरात ठेवली. परंतु स्वामींची सेवा कशी करावी हेच मला माहीत नव्हते. रोज फक्त देवांची अंघोळ, केळा आणि अगरबत्ती लावत असे. मग असे हळूहळू कधीतरी केंद्रात जात होतो, परंतु कोणाशी ओळख नसल्याने कोणाला विचारावे ही मनात द्विधा मनस्थिती होती. एके दिवशी केंद्रात असणाऱ्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये मला नित्यसेवा पुस्तक दिसले. हे पुस्तक मला विकत घ्यावेसे वाटले आणि त्यातल्या आरत्या, कालभैरव, अष्टक मी रोज म्हणू लागलो. अशातच एक स्वामी भक्त माझ्या घरी आले, पण त्यांनाही अनेक गोष्टींचे पूर्ण असे ज्ञान नव्हते. त्यांनी उलटपक्षी मला सांगितले की मी मूर्ती घरी का आणली आणि मूर्तीचे नियम खूप कठीण असतात. मूर्तीऐवजी मी एखादी स्वामींची प्रतिमा आणायला हवी होती. त्यांनी वरती मला सल्ला देखील दिला की तुम्ही ही मूर्ती देवळात ठेवून या किंवा विसर्जन करून टाका. मी आणि माझा परिवार विचारात पडलो की आता काय करावे. पुन्हा माझा पाय केंद्राकडे वळले, पण आपल्याला आता कोणाशी तरी बोलावे लागेलच. त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि केंद्रात स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तराचा दिवस होता आणि केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना माझ्या समस्या सांगितल्या. ते मला म्हणाले, आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का? नाही ना. मग तुम्ही का मूर्ती न ठेवण्याचा विचार का करता आहात? तुम्ही स्वामींना रोज अगरबत्ती लावत असालच ना. मग बस, स्वामींना ही सेवा देखील पुरी आहे. स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तेथे तुमचे काय चालणार? हे सगळे जे घडते आहे ते स्वामींच्या इच्छेने. निवांत राहा. त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घेऊ लागले. त्यात स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, तारक मंत्र, कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशी सेवा आमच्या हातून आपोआप स्वामी करवून घेऊ लागले. न चुकता अशी सेवा हातून घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागत गेली. पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आले आणि येथून खरी परीक्षा सुरू झाली. सर्वीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले होते. अशातच माझ्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकरी कडून जाणून घेतले. त्यांनी सांगितले, ही सेवा केल्याने रिपोर्ट नॉर्मल येईल झाले. उलटेच आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे. रिपोर्ट असा आल्याने मनात शंका निर्माण झाले आणि परिणामी स्वामींविषयी असलेली श्रद्धा जवळजवळ उडाली. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हा परिवाराला सगळ्यांना टेस्ट करण्यास सांगितलं. पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा यासाठी पुन्हा माझ्या लहान मुलासह सर्व क्वारंटाईन सेंटर येथे स्वामींची उपासना करू लागलो. पुन्हा माझ्यासह माझ्या परिवाराचे देखील सर्वांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असे मनात ठरवलं. परंतु यामागेही स्वामींची लीलाच असेल हे आपल्या सर्वसामान्य माणसाला कळत नाही. मला स्वामींचा प्रचंड चिड येऊ लागली. प्रसंगी मी स्वामींबद्दल अपशब्द बोलू लागलो, परंतु अनेकांना खूप त्रास झाला. अनेक जण यात दगावले सुद्धा, पण आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही आणि सुखरूप 7 दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आले. स्वामी नेहमी आपल्या भक्ताला सुखरूप घरी आणतात, पण स्वामी विषयी मनात श्रद्धा असावी लागते हे नंतर लक्षात आले आणि पुन्हा स्वामी सेवा सुरू झाली. हळूहळू सेवा आपोआप स्वामी माझ्या हातून करू लागले आणि रोज स्वामी चरित्र क्रमश 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करू लागलो आणि मला स्वामींचा खूप अनुभव येऊ लागला. आता मी तुम्हाला फोटो सहित माझा एक भयान अनुभव सांगणार आहे. येत्या 20 जानेवारीला म्हणजेच बुधवारी माझ्या 11 वर्षाच्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची 3 गेळली गेली. तिने आम्ही रागवू नाही म्हणून त्यावर तिने पाणी पिऊन घेतले आणि काही वेळाने आम्हाला सांगितले, तर थोडा आम्हाला धक्का बसला, परंतु तिला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही. आम्ही स्वामींवर सर्वभार सोडून दिल, तसेच मुलीची पण स्वामींवर अफाट श्रद्धा असल्याने मुलीने पुन्हा स्वामींना आम्हाला न सांगता निवेदन ठेवले. आणि गुरुवारी मला संध्याकाळी कामावरून येताना महाराजांसाठी हार आणि पेढे आणण्यासाठी सांगितले आणि म्हणाली, मी स्वामींना सांगितले आहे.